मी हरिप्रसाद देवकर, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। मंगळवारला फक्त सुधाकर पंतच पाणी मिळवून देऊ शकतात, नामदार सदाभाऊ खोत यांचे प्रतिपादन। समाधान अवतडे यांनी शेतकरी प्रदर्शनाने दाखल केला विधानसभेसाठी अर्ज। शेवटच्या दिवशी राजश्री लागले डॉक्टर देशमुख, आरोग्य सरकारांचे उमेदवारी अर्ज दाखल। अक्कलकोट विधानसभा निवडणूक 27 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल, आमदार मेत्रे, सचिन कल्याण शेट्टी यांचे अर्ज दाखल। माढ्यातून राष्ट्रवादीच्या राजबाबू पाटील यांचे बंडल। आणि दक्षिण सोलापुरात लिंगायत उमेदवाराचे अर्ज दाखल। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। सुधाकर पंत परिचारिकांचा आणि त्यांच्या संबंधित संस्थांचा कारभार हा काचेसारखा पारदर्शी आहे, त्यामुळे असाच पारदर्शी व्यक्ती जनतेच्या विकासाकरिता विधिमंडळात हवा आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा देव असणारा पंढरपूरचा पांडुरंग परत एकदा विधिमंडळात आम्हाला नक्की दिसेल, आणि हाच पांडुरंग म्हणजेच सुधाकर पंत परिचारक हेच मंगळवेळेला पाणी आणून देऊ शकतात असा विश्वास कृषी राज्यमंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले। पंढरपूर येथील टिळक स्मारक मंदिराच्या पटांगणामध्ये विजयी संकल्प मेळावा घेण्यात आला। यावेळी पंढरपूरचे महायुतीचे उमेदवार सुधाकर पंत परिचारक यांच्यासह व्यासपीठावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी पालकमंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे, शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाय सावंत, माजी जिल्हा प्रमुख साईनाथ आबंगराव, आमदार प्रशांत परिचारक, नगराध्यक्ष साधना भोसले आदी मान्यवर उपस्थित होते। नामदार सदाभाऊ खोत म्हणाले, शेतकऱ्यांच्या तसेच सामान्यांच्या हिताचे काम करणारे परिचारक हे 25 वर्षे विधिमंडळात होते, आणि आता त्यांना पुन्हा विधिमंडळात पाठवण्याची सुवर्ण संधी येथील जनतेला मिळाली आहे, आणि या संधीचे नक्कीच सोने होईल। कारण राज्याच्या राजकारणात अशी काही मोजकी मंडळी आहेत की ज्यांचे चरण स्पर्श करावेत, यामध्ये सुधाकर परिचारकांचा समावेश आहे, असेही ते म्हणाले। पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले, पंढरपूरला आणि परिचारकांना सर्वार्थाने न्याय मिळाला गेला आहे, आणि आजच्या त्यांच्या समर्थकांच्या गर्दीने ते विधिमंडळात असतील यावर शिक्कामोर्तब होत आहे। गेल्या 10 वर्षापासून थांबलेली पंढरपूरची विकासगंगा आता पुन्हा परिचारकांच्या रूपाने वाहताना दिसेल असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला। या प्रसंगी खासदार रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, विरोधी उमेदवार ज्या पक्षात जातो त्या पक्षांचे अस्तित्वच संपून टाकतो, त्यामुळे पूर्वी काँग्रेसमध्ये असणारे विरोधक आता राष्ट्रवादी संपवायला निघाले आहेत, अशी टीका टिप्पणी भालकेंचे नाव न घेता यावेळी करण्यात आली। प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे बोलताना म्हणाले, स्वर्गीय औदुंबर अण्णा पाटील यांनी शेतकऱ्यांच्यासाठी सहकाराचे मंदिर कारखान्याच्या रूपाने उभा केले, वाढवले, मोठेही केले आणि मिळवलेही, पण नाना नावाच्या लबाडाने हे शेतकऱ्यांचे मंदिर पळवण्याचे काम केले आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांनी आता सहकाराचे मंदिर पळवणाऱ्या लबाडाच्या नादी लागू नये असे आवाहन केले। मालक 10 वर्षांतर परत तुम्ही निवडणूक रिंगणामध्ये उतरताय, काय वाटतंय आज? लोकांनी उभा केलं, कोणते प्रश्न सोडवावे असे आता वाटेल? खूप प्रश्न आहेत, 1-2 प्रश्न नाही, आतापर्यंत 25 वर्ष सोडवले, आता पुढच्या 5 वर्षात काय असतील सोडवायचे। तुमच्या उमेदवाराला घाबरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दोन्ही उमेदवार उभे केले, दोघांना एबी फॉर्म दिले, ते काय आमचा संबंध? त्यांचं त्याला माहिती, काँग्रेसचं राष्ट्रवादी आम्ही कसं सांगणार? तुमच्या उमेदवाराचा धसका त्यांनी घेतला असं वाटतं? नाही भाऊ, मला काय माहिती। श्री संत दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान अवतडे यांनी गुरुवारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत साधेपणाने अर्ज भरणार असल्याचे जाहीर करूनही तरुण कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळपासूनच पंढरपूर येथे समाधान अवतडे यांच्या कार्यालयासमोर गर्दी केली व कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे मोठे शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। सकाळच्या प्रहरात समाधान अवतडे यांनी प्रथम विठू माऊलीचा आशीर्वाद घेतला। भक्तिमार्ग येथील संपर्क कार्यालयात यायच्या अगोदरच तरुण एकत्र आले होते। सर्वांना हात उंचावून अभिवादन करत समाधान अवतडे पंढरपूरच्या प्रांत कार्यालयाकडे निघाले आणि कोणत्याच पक्षाचा झेंडा न स्वीकारता अपक्ष म्हणून विश्वासाने उमेदवारी दाखल केली। सकाळच्या प्रहरात समाधान अवतडे यांनी प्रथम विठू माऊलींचा आशीर्वाद घेतला। भक्तिमार्ग येथील संपर्क कार्यालयात यायच्या अगोदरच
तरुण एकत्र आले होते. सर्वांना हात उंचावून अभिवादन करत समाधान अवताडे पंढरपूरच्या प्रांत कार्यालयाकडे निघाले आणि कोणत्याच पक्षाचा झेंडा न स्वीकारता अपक्ष म्हणून विश्वासाने उमेदवारी दाखवली. मागील बऱ्याच दिवसापासून समाधान अवताडे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार ही चर्चा सुरू होती. या अगोदरही त्यांनी निवडणूक लढवली होती. यावेळचा उत्साह व तयारी पाहता विजयाचा आत्मविश्वास कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. पंढरपूर व मंगळवेढा या माझ्या तालुक्यांच्या प्रश्नासाठी मी निवडणूक लढवतो गेली 25 वर्षे झाली असे अनेक प्रश्न सोडवले गेले नाहीत. एव्हाना त्यांची दखली घेतली नाही. पंढरपुरातील बेरोजगारी असो, धूळयुक्त वातावरण, अस्वच्छता किंवा अपुऱ्या सोयी, तसेच मंगळवेढातील पाणी प्रश्न, रोजगार निर्मिती, उद्योग व्यवसाय असेल असे सर्वच प्रश्नांचा गुंता येत्या 5 वर्षात पूर्णपणे सोडवणार असे आश्वासन संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व विधानसभा उमेदवार समाधान अवताडे यांनी यावेळी बोलताना दिले. तुम्हाला भाजप तिकीट न देता तुम्ही आज अपक्ष भरले, बंडखोरी केली, काय सांगता आज अर्ज भरला? कारण या पंढरपूर आणि मंगळवेढा या मतदारसंघासाठी विकासापासून बऱ्याचशा प्रमाणात गेली 25 वर्ष विकासापासून वंचित राहिलेले हे दोन्ही तालुके आहेत. तर या तालुक्याला न्याय मिळाला पाहिजे. कारण या तालुक्याच्या विकासाचं जर बघितलं, भारताची दक्षिणेची काशी म्हणायला आपण आपलं पंढरपूर शहर, पण ह्या शहराचं जर बघितलं, धूळमुक्त होणे गरजेचं आहे, घाणमुक्त होणे गरजेचं आहे. या येणारं ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, स्वच्छतेच्या बाबतीत अभाव, येणारा निधी, हा निधी योग्य पद्धतीनं वापरला पाहिजे आणि तो वापरून या शहराचासुद्धा एक चांगल्या पद्धतीनं विकास, जेणेकरून जे धार्मिक स्थळं आहेत, शिर्डी असेल, शेगावचे असेल, या शहराप्रमाणे आपलं पंढरपूर शहरसुद्धा होणं गरजेचं आहे. शिवाय मंगळवेढा तालुक्यातील प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात असलेला दुष्काळ, या दुष्काळावर मात करण्यासाठीसुद्धा निरनिराळ्या उपाययोजना या सरकारदरबारी मांडल्या पाहिजेत. या सर्व बाबी बघता, कारण आज या मतदारसंघामध्ये बघत असताना सुशिक्षित बेरोजगारांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात या मतदारसंघामध्ये, की आजपर्यंत गेली 25 वर्षे झाली की बेरोजगारीचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे. तर हा प्रश्न सोडवण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे महिला वर्ग आहे, या महिला वर्गांच्या हाताला काम नाही आहे. या महिला वर्ग बचत गटाच्या मार्फत किंवा महिला बचत गटाच्या मार्फत जे काम करतात, ते काम करत असताना त्यांचं असणारं प्रोडक्ट हे बाहेर मार्केटमध्ये विकलं जात नाही, ते कशा पद्धतीनं मार्केटिंग झालं पाहिजे, ह्या सगळ्या बाबी बघता या शहराचा आणि या मतदारसंघाचा चांगल्या पद्धतीनं विकास करण्यासाठी आणि या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनतेची आर्थिक परिस्थिती सक्षम करण्यासाठी मी या निवडणुकीत उभा आहे. दादा, विद्यमान आमदारांनी 2 वेळा पाण्याच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली होती, मात्र तो प्रश्न अजूनही तसाच आहे. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की गेल्या 25 वर्षाचा जर आपण या पंढरपूर आणि मंगळवेढा दोन्ही तालुक्याचं जर बघितलं, तर हे विकासापासून आत्तापर्यंत गेलेले आश्वासनच आहेत, तर विकासापासून वंचितच राहिलेलो आहे आपण. तर हे हा विकासाभिमुख, कारण आज मी बघतोय की मी थोडं शांत पहिले 2 दिवस राहिलो होतो, ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागून उमेदवारी न देता मी थोडं शांत बसलो होतो. परंतु या काही लोकांच्या मतदारसंघामधील म्हणजे युवक मित्र आहेत, काही बंधू भगिनी, काही राजकीय मंडळी यांनी मला फोन करून सांगितलं की तुम्ही अपक्ष या अपक्ष पद्धतीने तुम्ही निवडणूक लढा, नक्कीच तुम्हाला ही जनता साथ देईल. प्रचारामध्ये प्रमुख मुद्दे कुठले असतील? 5 वर्षात योजनेबाबत कोणी प्रचारामध्ये बाबतीत मी आताच तुम्हाला सांगितलंय की सांगोला विधानसभा मतदारसंघात अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सामाजिक कार्यकर्त्या राजश्रीताई नागणे यांनी अपक्ष शेकापतर्फे डॉक्टर आदिकेत देशमुख, एमआयएमकडून ॲडव्होकेट शंकर सरगर यांच्यासह 15 जणांनी 18 उमेदवारी अर्ज दाखल केले. आजपर्यंत 33 जणांनी 42 उमेदवार अर्ज दाखल केले आहेत. आज अर्जाची छाननी होणार असून सोमवारी अर्ज माघारी घेण्यासाठी 1च दिवस आहे. अनेक तुलेबळ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्याने यंदा काठ्याची लढत पाहायला मिळणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी राजश्रीताई नागणे, डॉक्टर अनिकेत देशमुख, ॲडव्होकेट शंकर सरगर, जयंत बगाडे, विष्णू एल्मार, कमरुद्दीन काजी, कुमार वाघमारे, धनाजी बंडगर, बळीराम मोरे, मोहन राऊत, राजाराम काळेबाग, श्वेतल नागणे, साहेबराव पाटील, सुदर्शन घेरडे आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अक्कलकोट विधानसभा निवडणुकीत दिनांक 4 ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 16 जणांनी अर्ज दाखल केले.
यामध्ये आमदार सिद्धाराम सातलिंगप्पा भेत्रे यांनी गुरुवारी अर्ज दाखल केला, तर शुक्रवारी भाजपा शिवसेना महायुतीकडून सचिन कल्याण शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. एकूण अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 27 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये भाजपा महायुती, काँग्रेस आघाडी, मनसे, वंचित आघाडी, बसपा आदीसह विविध पक्ष अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपा शिवसेना महायुतीकडून सचिन कल्याण शेट्टी यांनी सहकार मंत्री सुभाष देशमुख, खासदार डॉ जय सिद्धेश्वर महास्वामी, माजी आमदार सिद्धरमाप्पा पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवानंद पाटील, सुनील बंडगर, संजय देशमुख, यशवंत धोंगडे, अविनाश मडिखांबे, महेश हिंडोळे, चंद्रकांत दसले आदीसह प्रमुख नेते मंडळीच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. वंचित आघाडीकडून धर्मराज राठोड यांनी पदाधिकारी समवेत उमेदवारी अर्ज दाखल केला. मनसेकडून मधुकर जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरला. मागील लोकसभा निवडणुकीपासून सुरू असलेले नाट्यमय राजकारण आता विधानसभेसाठी नाट्यमय बनत आहे. अनेक राजकीय लोक आपल्या सोयीनुसार या पक्षातून त्या पक्षात वळे घेत आहेत. विधानसभेसाठी कोणत्याही पक्षातून उमेदवारी पदात पाडून घेण्यासाठी अनेक दिग्गज आज आपला पक्ष काही क्षणात बदलत आहेत. माढा लोकसभेसाठी राष्ट्रवादीमधून आमदार भवनदादा शिंदे यांचे बंधू संजय शिंदे हे उभे होते, तर भाजपामधून रणजितसिंह निंबाळकर रिंगणात होते. यात शिंदे विरोधकांनी चांगलीच मोठ बांधली होती, त्यामुळे संजय शिंदे पराभूत झाले. त्यानंतर आमदार भवनदादा शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील सर्व कार्यक्रमांना अनुपस्थित राहून राष्ट्रवादीपासून काही अंतरावर राहणे पसंत करीत भाजप आणि शिवसेनेच्या संपर्कात राहिले. त्यावेळी राष्ट्रवादीला माढा तालुक्यात उभारी देऊन जनसंपर्क वाढवण्याचे काम राजूबापू पाटील यांनी केले. लोकसभेला संजय शिंदे यांना पंढरपूर तालुक्यातील 42 गावांमध्ये राजूबापू पाटील यांनी पक्षाचे एकनिष्ठ काम करीत भरघोस मतांचे लीड दिले होते. आता माढा विधानसभेसाठी आमदार बबनराव शिंदे यांनी शिवसेनेतून तिकीट मिळवले होते, त्यामुळे राष्ट्रवादीतून राजूबापू पाटील व शिवाजी कांबळे यांच्या नावाची चर्चा होती. परंतु अचानक आमदार बबनदादा शिंदे यांनी राष्ट्रवादीमधून माढा विधानसभेसाठी तिकीट दिल्याचे जाहीर झाले, त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज होऊन बंडखोरी केली असून आज राजूबापू पाटील यांनी आपला अपक्ष अर्ज भरला आहे. तसेच शिवाजी कांबळे यांनीही आपला अपक्ष अर्ज भरला आहे. तर शिवसेनेतून संजय कोकाटे यांनी, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बबनदादा शिंदे यांनी आपला अर्ज दाखल केला असून माढा तालुक्यातून आता चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या आघाडीचे अपक्ष उमेदवार म्हणून बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीशैल हत्तुरे, माजी आमदार शिवशरण पाटील आणि माजी उपसभापती हरीश पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सगळ्याच राजकीय पक्षांनी लिंगायत समाजाला उमेदवारीपासून वंचित ठेवल्यामुळे समाज बांधवांनी एकत्र येऊन भाजपा आणि काँग्रेस विरोधात एकच उमेदवार उभा करण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. त्यानुसार एकमेकांना पूरक म्हणून या तिघांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती तिसऱ्या आघाडीचे निमंत्रक डॉक्टर बसवराज बगले यांनी दिली. ग्रामदैवत शिवयोगी सिद्ध रामेश्वर यांच्या मंदिरात महाआरती करून दक्षिण सोलापूर मतदारसंघाच्या विकासासाठी आणि कर्मभूमीच्या स्वाभिमान टिकवण्यासाठी या मतदारसंघातील परकीयांना पराभूत करण्याचा संकल्प उपस्थित सर्वांनी केला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले. छाननी प्रक्रियेनंतर 3 पैकी एका उमेदवाराचे नाव निश्चित करण्यात येईल आणि धनगर, बंजारा, कोळी यासह इतर समाजातील प्रमुखांना एकत्रित करून व्यापक बैठक घेण्यात येईल, असेही डॉक्टर बगले यांनी सांगितले. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. मंगळवारला फक्त सुधाकर पंतच पाणी मिळवून देऊ शकतात, नामदार सदाभाऊ खोत यांचे प्रतिपादन. समाधान अवताडे यांनी शेतकरी प्रदर्शनाने दाखल केला विधानसभेसाठी अर्ज. शेवटच्या दिवशी राजश्री लागले डॉक्टर देशमुख आणि डॉक्टर सरगरायांचे उमेदवारी अर्ज दाखल. अक्कलकोट विधानसभा निवडणूक 27 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल. आमदार मेत्रे, सचिन कल्याण शेट्टी यांचे अर्ज दाखल. माढ्यातून राष्ट्रवादीच्या राजूबापू पाटील यांचे बंडर. आणि दक्षिण सोलापुरात लिंगायत उमेदवाराचे अर्ज दाखल. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.